नमः शिवाय। मित्रांनो, कोणी विचारता विचारता मेलं तरी सुद्धा या चार गोष्टी कोणालाही सांगू नका। जी व्यक्ती या चार गोष्टी इतरांना सांगते ती नेहमी गरीबच राहते। आणि जरी ती व्यक्ती आता श्रीमंत असेल, त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल, धन असेल, तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे असलेला पैसा धन हे जास्त दिवस टिकत नाही। मित्रांनो, या चार गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी एक छोटीशी विनंती। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, पहिली गोष्ट, आपण दररोज देवपूजा करतो, मंत्र जप करतो, आपल्या इष्टदेवतेवर आपली श्रद्धा असते, त्या देवतेचा आपण मंत्र जप करतो। याचबरोबर काही लोक पौर्णिमा, अमावस्या किंवा काही विशेष तिथींना उपाय करतात, टोटके करतात। मित्रांनो, हे सर्व करत असताना जर एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे तुम्हाला यश मिळालं, तुमच्याकडे भरपूर पैसा आला, तुमचं नशीब चमकू लागलं, तर ज्या गोष्टीमुळे हे घडलं आहे ती गोष्ट कुणालाही सांगू नका। ज्या उपायामुळे, ज्या मंत्र जपामुळे तुम्हाला हा फायदा झालेला आहे, मित्रांनो, हा मंत्र कुणालाही सांगू नका। ही गोष्ट दुसऱ्यांना सांगितल्यास त्या मंत्राचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो। त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्यासाठी एखादा नंबर लकी असेल, एखाद्या नंबरमुळे जर तुमच्याकडे धन येऊ लागलं असेल, तर या नंबरमुळे माझ्याकडे धन येत आहे, हा माझा लकी नंबर आहे, हे कोणालाही सांगू नका। कारण जेवढ्या जास्त तुम्ही या गोष्टी लोकांना सांगत जाता तेवढा जास्त नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत जातो। पुढची गोष्ट म्हणजे, मित्रांनो, आपण जेव्हा बाजारात खरेदीसाठी जातो आणि आपल्याकडे भरपूर पैसे असतात, जर आपल्याला 10 रुपयाची वस्तू खरेदी करायची असेल आणि त्यासाठी जर आपल्याकडे 500 किंवा 2000 रुपयाची नोट असेल, तर या पैशावर समोरच्या व्यक्तीची नजर पडल्याशिवाय राहत नाही आणि हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो। मित्रांनो, तुम्ही बाजारामध्ये जास्तीचे पैसे घेऊन जायला हरकत नाही, परंतु तुम्ही लागेल तेवढे पैसे एका खिशामध्ये ठेवा आणि उर्वरित सर्व पैसे हे व्यवस्थित दुसऱ्या खिशामध्ये लपवून ठेवा। मित्रांनो, जी व्यक्ती वारंवार विनाकारण पैशांचं प्रदर्शन करते, दुसऱ्यांसमोर पैसे विनाकारण दाखवत जाते, अशा व्यक्तीजवळ पैसा, धन हे जास्त काळ टिकून राहत नाही। मित्रांनो, आपल्याला जे हवं आहे ते जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा जे मिळालं आहे त्याचं प्रदर्शन करू नका। मग तो तुमच्या व्यवसायातील नफा असेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल, तुम्ही किती ठिकाणी प्लॉट घेतले आहेत, तुम्ही कुठे कुठे पैशांची गुंतवणूक केली आहे, अशा गोष्टी कधीही कुणाला सांगू नका। मित्रांनो, अशा गोष्टींचं उथळ प्रदर्शन जी व्यक्ती करते, त्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मी ही कधीच दीर्घकाळ टिकून राहत नाही। मित्रांनो, घर बर्बाद करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगत आहोत, पती पत्नीने कधीही आपल्या ज्या खाजगी गोष्टी असतात या कुणालाही सांगू नयेत। पत्नीची कितीही जवळची मैत्रीण असेल, नातलग असेल त्यांना, किंवा पतीने आपला कितीही जवळचा मित्र असेल, नातलग असतील, शेजारी पाजारी असेल, अगदी जवळची व्यक्ती असेल, तिलाही पती पत्नी दोघांनीही त्यांच्यामधील खाजगी गोष्टी चुकूनही सांगू नयेत। मित्रांनो, यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या खाजगी गोष्टी इतरांना सांगता तेव्हा तुमचं घर बर्बाद होतं। त्यानंतर मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे, तुम्ही जे काही दान करता, मग ते कितीही असेल, ते कधीही इतरांना सांगू नका। दान हे नेहमी गुप्त असावं। जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी दान करता, तेव्हा त्याच्या 1000 पटींनी ते आपल्याला परत मिळत असतं। जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये 1001 रुपये दान केले, तर त्याच्या अनंत पटींनी कृपा देव आपल्यावर करत असतो। मात्र जेव्हा तुम्ही हे दान केलेलं आहे हे सर्वांना सांगत सुटता, तेव्हा हे दान निष्फळ ठरतं। यासोबतच तुमच्या घरामध्ये जो पैसा आहे तो सुद्धा निघून जातो। मित्रांनो, दान करा, मात्र ते कुणाजवळही व्यक्त करू नका। तुम्ही दान केलेलं आहे हे या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका, तरच त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं। मित्रांनो, गुप्त दान केलं तर ते 1000 पटींनी आपल्याकडे परत नक्की येतं। तर या होत्या त्या गोष्टी ज्या आपण इतरांना कधीही सांगू नयेत।
माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.